नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सडगर्जुनी तालुक्यातील पोलीस स्थानक डुग्गीपार अंतर्गत येणाऱ्या नदी आणि नाल्यातून अवैधरित्या वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनमध्ये चालू आहे. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यास त्यावर डुग्गीपार पोलीस वेळोवेळी कारवाई करीत आहेत हे विशेष. डुग्गीपार पोलीस स्थानकाच्या हद्दीत वाहन लावायला सध्या जागा राहिली नसून वाळू चोरांना पळवकी सळो करून पोलिसांनी ठेवले आहे. दिनांक 25 मे 2020 रोजी रात्री 8 वाजता एक वाहन क्रमांक MH 36 15 04 टाटा पिकअपमध्ये सिमेंट बॅगमध्ये वाळू भरून एक ब्रास अंदाजे विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिसांनी कारवाई केली आहे. वाहन चालक आरोपी नावे योगेश तेजराम चौधरी मुक्काम कोमारा तालुका सडगर्जुनी असे असून डुग्गीपार पोलिसांनी भादवीच्या कलम 369 सह कलम 48(7) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता व मोटार कायदा कलम 130(1)(3) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरोपीला अटक करून जामिनावर सुटका दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. ही कार्यवाही डुग्गीपार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय पवार पोनासी चंद्रिकापुरे पोसी चंदन बटवे व वाहन चालक राहुल वाटोडे यांनी केली आहे. डुग्गीपार पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय पवार हे नुकतेच 25 मे रोजी जॉईन झाले. ते काही दिवसापूर्वी सुट्टीवर गेले होते. कोरोना महामारीने लॉकडाऊनमध्ये ते गावाकडेच फसले होते. त्यामुळे मध्यंतरी काळात तालुक्यात वाळू चोरीला उधाण आले होते. मात्र त्यांनी आल्या आल्या कारवाई केली असून वाळू चोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. एकंदरीत विजय पवार डुग्गीपार पोलीस स्थानकात सिंगम सारखी भूमिका पार पाडत असून डुग्गीपार पोलीस स्थानकात जणू नवीन इतिहास रचणार की काय अशी चर्चा नागरिकात रंगू लागली आहे. सध्या सर्वत्र लॉकडाऊन चालू आहे अशात पोलीस विभागावर तणाव आहे. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सहयोग करावे अशी आशा व्यक्त केली जात आहे. पात्र महाराष्ट्र केसरी न्यूज आणि आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.